नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात बोलताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये काही गोष्टी मागेपुढे होत असतात असं सूचक वक्तव्य केलंय. काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला असंही त्यांनी म्हटलंय. नाशिकच्या जागेवरती अद्यापही शिवसेनेचाच दावा कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान नाशिकमधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे. नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे. या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.